शिरपूर तालुक्यातील कुरखेडे सत्संग समारोह संपन्न. शिरपूर तालुक्यातील कुरखडी येथील पुरातन कुरकुटेश्वर महादेव मंदिरात सत्संग समारोह संपन्न झाला. परमपूज्य श्री तारादासजी बापू यांच्या सानिध्यात तळोदा येथील ब्रह्मवृंदावनच्या मंत्रोच्चार यागयज्ञ संपन्न झाला. परमपूज्य श्री तारादासजी बापू यांच्या मौनव्रताच्या चातुर्मासाची सांगता देखील या समारोहात संपन्न झाली. परमपूज्य श्री तारादासजी बापू यांनी सत्संगातून भाविकांना मार्गदर्शन केले. या समारोहास मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील तसेच तालुक्यातील बहुसंख्य भाविक उपस्थित होते. कुरखडी ग्रामस्थ व युवक कार्यकर्त्यांनी आयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. जर का अमेरिकेचे राष्ट्रपती शपथविधी करताना हनुमान चालीसा समोर ठेवून त्याला वंदन करतात, तर तुम्ही मला सांगितलं की पाश्चात्य देशात आपली इथली संस्कृती नेऊन ते त्या ठिकाणी दाखवण्यात येत आहे, मग तिथले जे चांगले सद्गुण असतील ते पण आपण घेऊन या. आणि बापूजींनी सांगितल्याप्रमाणे विज्ञान असो का अध्यात्म असो, सगळ्या लहान लहान नद्या ह्या महानदीला जाऊन मिळतात आणि महानदी ही समुद्राला जाऊन मिळते. समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन म्हणजे वाफ तयार होते, वाफ वरती जाते आणि पुन्हा शुद्ध पाणी बनून खाली येते. ही क्रिया होण्यासाठी बापूजींची परवानगी घेतो मी, कोणतं बटन दाबावं लागत नाही, हे सगळं नैसर्गिक आहे. पौर्णिमेला भरती होईल, अमावस्येला ओरटी होईल, त्या ठिकाणी पण कोणतं बटन दाबावं लागत नाही. तुला जय श्री योगे. साधू है, साधना भजन करता है, उसकी सेवा में लगे रहना. कोई ब्राह्मण है, कर्मकांडी है, उसकी सेवा में लगे रहना. कोई अत्यंत गरीब है, भाविक है ना, उसकी सेवा मदद कर देना, है ना. परमात्मा ने दिया है तो करना है, है? नहीं देते तो क्या होता. तो मेरे भाई, ये सारी बातें को ध्यान रखना, माँ प्रसादी का लाभ लेना और अपने जीवन को कृतार्थ करना, घाई मत करना. बहन लोगों को, भाई लोगों को, सबको ये व्यासपीठ से एक सूचना है, प्रेम से, प्रेम से, प्रेम से भोजन खूब खाओ, व्यस्त मत जाने दो. अन्न का कण, हाँ, अन्न है पूर्ण ब्रह्म, उदर भरने न रहे.